स्त्री व पुरुष ही समाजाची अविभाज्य अंगे, तर स्त्री तत्व आणि पुरुष तत्व प्रत्येक व्यक्तीमध्ये समावलेलं. या दोन्ही तत्वांतील विभिन्न शक्ती एकत्र आल्या तर सर्जन, संस्कृतीचा विकास, या शक्तींच्या अनादरातून केवळ अधोगती. तर मग लिंगभावासंबंधी आपल्याला इतके प्रश्न का बरं पडावेत? लिंगभावाची सामाजिक घडण होते कशी? मुला मुलींचे भिन्न समाजीकरण का? स्त्री पुरुष भेद या गोष्टीची सुरुवात घरापासून होते. सर्वच कामांची वाटणी लिंगनिहाय असावी का? आमची उपकरणे साधने तयार करताना लिंगनिरपेक्ष विचार होतो का? माईकची दिशा शर्ट साठी आहे, मी इथे कसा लावू? स्त्रियांच्या शारीरिक गरजांनुसार शिक्षणाच्या कामाच्या ठिकाणी कोणत्या सुविधा असाव्यात? लिंगभाव संवेदनशील कॅम्पस स्पेसेस कशा विकसित कराव्यात? अध्ययन पद्धती लिंगभाव संवेदनशील कशा करता येतील? केवळ स्त्रिया असतील तर काही वेगळ्या प्रशिक्षण पद्धती ठरवता येतील का? असाच विचार पुरुष गटांसाठी करता येईल. अ फीमेल बीइंग कॉल्ड यार तू बहुत सेंसिटिव है, बट आई हैव सीन यू नो माय मेल फ्रेंड्स हु आर इक्वली इमोशनल एंड यू नो दे एक्सप्रेस इक्वली, सो इट्स नाइदर. मुले व मुली किंवा स्त्री पुरुष एकत्रितपणे प्रशिक्षण घेत असताना कोणत्या पोषक पद्धती वापराव्यात हाही अभ्यासाचा विषय ठरू शकतो. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर, अलकत बघून स्वतःला म्हण तुझ्यासारखी नाही कुणी, सावळीस तुलवा असो ठेंगणी, तू सुंदर तू आहेस देखणी, लादायचं नाही देहाला मनाशी हे ठांग. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. मुळात या सर्वांसाठीच्या जाणीवा कशा विकसित करायच्या? 2019-20 च्या आयशे रिपोर्ट प्रमाणे शिक्षणातील मुलींचा ग्रोथ एनरोलमेंट रेशो प्रथमच अधिक दिसला आहे. या अहवालानुसार भारतात 51% मुलांनी तर 49% मुलींनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला, पण उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या पदवीधरांमध्ये मुली अधिक आहे. चिकाटीने उच्च शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुली PhD सारखी सर्वोच्च पदवी घेऊ शकतात, तिथे पुरुषांचे प्रमाण अधिक. हा विरोधाभास का? जबाबदारीच्या उच्च पदांवरील नियुक्ती पाहूया. हे 2018-19 चे नीपाच्या अहवालाचे चित्र किती बोलके आहे पहा. सहाय्यक अध्यापकांमध्ये लिंगनिहाय जवळपास काहीच फरक नाही, परंतु स्तर उंचावत नेला की स्त्रियांची संख्या कमी कमी होताना दिसतीये, असं का बरं? अशा जाणीवांसाठी गरज आहे प्रशिक्षणाची. चला तर मग एकत्र येऊन करू चर्चा आणि शिरू वेगवेगळ्या भूमिकांमध्ये. खेळू नवे खेळ आणि जगून पाहू एक व्यक्ती म्हणून लिंगभावाच्या पलीकडे. बघू फेकून देऊन चष्मा, हा विद्यार्थी, ही विद्यार्थिनी, हा पुरुष अध्यापक, ती स्त्री अध्यापिका, अशा लिंगनिहाय भूमिकांचा. आता 2022 मध्ये मला जर कोणी विचारलं की तू फेमिनिस्ट आहेस का, तर मी म्हणेन की मी फेमिनिस्ट असण्याची गरज का आता मला भासावी. मी व्यक्तिवादी. मी एक व्यक्ती, तूही एक व्यक्ती, या आनंदाची अनुभूती घ्यायला या एकदा तरी आमच्या अध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेत. आम्ही तुमच्यासाठी 6 दिवसांची कार्यशाळा घेऊन येतोय. 4 दिवस पुण्याच्या MSFDA प्रशिक्षण केंद्रात भेटू आणि 2 दिवस ऑनलाईन पद्धतीनेही खूप सारे उपक्रम करू. तुमच्या महाविद्यालयात किंवा विद्यापीठात परत गेल्यावर तुम्ही असे उपक्रम सुरू करू शकाल, तेच चैतन्य तिथेही निर्माण करू शकाल. आपण आमच्या कृती सत्रानंतर आपल्यातील आदान प्रदान अशीच सुरू ठेवू. पुन्हा 1-2 महिन्यांनी एखाद्या दिवशी भेटू आणि वर्षाअखेर मेळावा भरवू आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसमवेत. तर मग भेटूयात MSFDA आणि SNDT महिला विद्यापीठातर्फे आयोजित होणाऱ्या अध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेत. लिंगभाव समानतेचा आणि माणूस म्हणून जगण्याचा उद्घोष करायला, त्याच्या खांद्याला खांदा लावू, हा कोणता मापदंड?
माझ्या उंचीचा मापदंड तर मीच करणार तयार. संस्कृता मी स्वयंसिद्धा, समृद्ध मीच महर्षींच्या स्वप्नांचा मूर्त अवतार.